ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। शहापूर तालुक्यातील शहापूर ते सापगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत असून वाहनांचे हाल होत असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरून डांबर टाकून मंजूर रस्त्याचे काम चालू करण्याची मागणी बहुजन विकास आघाडी शहापूरतर्फे MSRDC या मेलद्वारे करण्यात आली। शहापूरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून किन्हवली, डोळखाम, शेनवा, नडगाव या भागात जाण्यासाठी 50 अधिक गावातील नागरिकांना शहापूर ते सापगाव रस्त्याचा वापर करावा लागतो। हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबर निघून गेले असून साईड पट्टी खसली आहे। या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या शहापूर मुरबाडच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून हा रस्ता याच अंतर्गत आहे, मात्र काम सुरू केले नसल्याने व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे। त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरून रस्त्यावर डांबर टाकावं, रस्ता तयार करण्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी शहापूर तालुका बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेशजी हजारे यांनी शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना निवेदन देऊन केली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे मेलद्वारे केली आहे। सदर मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 100 न्यूज।